लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची भावना वाढीस लागून देशाची एकात्मता अधिक मजबूत व्हावी यासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीपासून भारत जोडो पदयात्रेस सुरुवात करण्यात आली। सदरील भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर 2022 रोजी तेलंगणा राज्यातून महाराष्ट्र राज्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून प्रवेश करणार आहे। या यात्रेचे दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30 हिंगोली जिल्ह्यातील हिवरा फाटा येथे आगमन होणार असून या ठिकाणी भारत जोडो यात्रेचे भव्य स्वागत करण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आज हिंगोली येथील शिवलीला पॅलेस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अमित देशमुख यांनी बोलताना सांगितले। माजी मंत्री अमित देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की विविधतेतून एकता साधणाऱ्या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी देशभरातून 3,750 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत। दक्षिणेकडील केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून लाखोंच्या संख्येने विविध स्तरातील नागरिक या यात्रेत सहभागी झालेत। हिंगोली जिल्ह्यातील एकूण भारत जोडो यात्रेतील नियोजित कार्यक्रमाची माहिती देत असताना आमदार अमित देशमुख यांनी सांगितले की हिंगोली जिल्ह्यात या यात्रेचा 4 दिवसांचा प्रवास आहे। शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:30 काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचे नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात हिवरे फाटा येथून आगमन होणार असून या ठिकाणी भारत जोडो यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे। सायंकाळी 7:30 वारंग फाटा येथे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची कॉर्नर सभा होईल। त्यानंतर दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 लक्ष्मी पेट्रोल पंप शेवाळा येथून पदयात्रेस प्रारंभ होणार आहे। दुपारच्या विश्रांतीनंतर सायंकाळी 4:30 नीलावती पेट्रोल पंप आराटी शिवार येथून पुन्हा पदयात्रेला प्रारंभ होईल आणि सायंकाळी 7:30 जिल्हा परिषद मैदानावर काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची कॉर्नर सभा होणार असून 13 नोव्हेंबर हा विश्रांतीसाठी राखीव दिवस असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलंय। सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 उमरा फाटा येथून भारत जोडो पदयात्रेस प्रारंभ होऊन दुपारच्या विश्रांतीनंतर सायंकाळी 4:30 शिवलीला पॅलेस येथून पदयात्रेस प्रारंभ होणार आहे। सायंकाळी 7:30 मारुती पेट्रोल पंपजवळ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची कॉर्नर सभा घेण्यात येणार आहे। तर 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:30 वडद फाटा येथून भारत जोडो यात्रेस प्रारंभ करून त्यानंतर सदरील यात्रा वाशिम जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलंय। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेचे हिंगोली जिल्ह्यातील आगमन ते वाशिम जिल्ह्यातील प्रवेश या दरम्यानच्या पदयात्रा, कॉर्नर सभा आणि कार्यक्रमात हिंगोलीसह महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह सर्वच नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना केला। यावेळी आमदार धीरज देशमुख, हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, आमदार प्रज्ञाताई सातव, हिंगोली जिल्हा प्रभारी सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी बालाजी गिरी, हिंगोली। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।